एक डोसा खाल्ला तर चक्क 71,000 रुपयांचं बक्षीस. हो हे खरंय, दिल्लीतील उत्तम नगर मधल्या स्वामी शक्ती सागर रेस्टॉरंट मध्ये हे अनोखं चॅलेंज देण्यात येत आहे. आता तुम्ही म्हणाल एक डोसाच तर खायचाय, तर हा डोसा काही साधा सुद्धा डोसा नाहीये. या डोस्याची लांबी चक्क 10 फूट आहे आणि हा तुम्हाला फक्त 40 मिनिटांमध्ये फस्त करायचा आहे. ना खरं चॅलेंजिंग. महत्वाचं म्हणजे हा 10 फुटांचा भला मोठा डोसा सर्व्ह करायला सुद्धा 2 ते 3 जणांची मदत लागते. अगदी विविध प्रकारच्या चटण्या सोबत गुलाबजाम आणि भरपूर चीज असलेला हा डोसा आता खाद्यप्रेमींचं लक्ष वेधून घेतोय. लोकांना आकर्षित करण्यासाठी हा खास डोसा तयार करण्यात आल्याचं रेस्टॉरंटच्या मालकांनी सांगितलंय. या डोशाची किंमत 1500 रुपये, तसंच याला तयार करण्यासाठी साधारण 7 ते 8 मिनिटांचा वेळ लागतो. सोबतच डोसा तयार होत असताना सुद्धा 4 लोकांच्या मदतीची गरज भासते. हमारे यहाँ जो 10 फीट का डोसा है उसका चॅलेंज चल रहा है, अगर एक बंदा 40 मिनट में फिनिश कर देते हैं तो 71,000 रुपये का प्राइस है हमारे से, चेक दिया जाएगा. तो ये आइडिया कहाँ से आपके दिमाग में आया? आइडिया मैम ऐसा है ना, छोटा डोसा बना देते हैं पहले, छोटे से स्टार्ट करा, कोई भी आदमी छोटे से स्टार्ट करता है, तो छोटा मैंने कहा थोड़ा बड़ा डोसा बनाते हैं हम, तो बड़ा डोसा बनाएंगे तो बड़ा चैलेंज रहेगा, तो लोग कस्टमर आएंगे, लोग आएंगे, तो इसलिए मैंने कहा कि एक बड़ा तवा बनवाते हैं, बड़ा डोसा बनाते हैं ताकि लोग आए और चैलेंज करें. अनेक खाद्यप्रेमी या रेस्टॉरंटला भेट देत हे हटके चॅलेंज स्वीकारतात. आतापर्यंत अनेक लोकांनी हे चॅलेंज ट्राय केलंय, मात्र अजूनही ते पूर्ण करण्यात कोणालाही यश आलेलं नाहीये. अच्छा है, लेकिन मेरे से उतना नहीं खाया गया, क्योंकि डोसा जो है ना स्वादिष्ट भी, और फिर मैं काफी सालों से आ रहा हूँ यहाँ पर, करीबन 10-11 साल हो गए तब से मैं आ रहा हूँ रेगुलर, लेकिन इस बार वो थोड़ा कॉम्पिटिशन था तो मैं सोचा 71,000 रुपये जीतने के मारे मैं भी इसमें भाग लूँ, तो मैं भी सोच रहा था कि भी शायद मैं फिनिश कर लूँ पूरा, तो मेरे से वो फिनिश नहीं करा गया, तो मैं कॉम्पिटिशन जो है ना हार गया. तुम्ही खाद्यप्रेमी आहात का आणि असं चॅलेंज स्वीकारायला तुम्हाला आवडतं का हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि जगभरातील इतरही घडामोडींसाठी bbcmarathi.com या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.